नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश वाकुडकर राष्ट्र महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत करतो. लोकजागरच्या नव्या एपिसोड मध्ये आपण चर्चा करणार आहोत. सध्या महाराष्ट्रामध्ये जो वाद सुरू आहे, सरस्वती विरुद्ध सावित्री किंवा सरस्वती आणि सावित्री असा जो वाद सुरू आहे, काही लोकांना असं वाटतं की बाबा छगन भुजबळ साहेब जे आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री होते, ते समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये काहीतरी असं बोलले की बाबा सरस्वती देवीची जीची पूजा करतो आपण, तिला काही शाळा काढल्या नाही, कॉलेजेस काढले नाही, आपल्याला शिकवलं नाही, आणि देवी जर ही सरस्वती देवी जर आहे तर ती आपल्याला इतर बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित का ठेवण्याची, म्हणजे तिला जे मानणार आहे देवी काही अशी कुणाला करत नाही, म्हणजे जसं त्या देवीनं समजा शाळाही काढल्या नसतील तर कुणाला वंचितही ठेवलेलं नाहीये, म्हणजे ती काही करणारच नाही ना. पण त्या देवीच्या मागे लपून, देवीच्या पाठीमागे लपून ओबीसी बहुजन समाजावरती अन्याय करणारी जी काही मंडळी आहे, जी काही विकृत मंडळी आहे, ज्या त्या ज्या काही संस्था आहेत, त्या संस्था मात्र देवीच्या मागे लपून बहुजन समाजाच्या वरती नेहमी अटॅक करत असतात. आता भुजबळ साहेबांचं सरळ सरळ म्हणणं आहे की बाबा तुम्ही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही सरस्वतीचे फोटो काढून टाका किंवा काही असं करू नका असं त्यांनी काही म्हटलेलं, करा असं काही म्हटलेलं नाही. त्यांनी फक्त एवढाच प्रश्न निर्माण केला की बाबा या देवी जर आपण म्हणतो तर ठीक आहे, पण मग काही आपल्याला फायदा झालेला नाहीये. उलट मग सावित्रीबाई फुले आहेत, महात्मा फुले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, तुकाराम आहेत, असे जे महापुरुष आहेत, अशा ज्या शाहू महाराज आहेत, अशा अनेक महापुरुषांच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते, त्यांच्यामुळे आपल्याला शिक्षण मिळालं, त्यांनी आपल्या शिक्षणाच्या सोयी केल्या, मग त्यांच्या त्यांची पूजा करण्याच्या ऐवजी आपण अशी जी पूजा करतो सरस्वतीची, त्याच्यापेक्षा ही पूजा का करू नये, ही पूजा करा, एवढाच त्यांचा तो भाग होता. आणि त्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. खरं म्हणजे श्रद्धा हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि शाळा ही सार्वजनिक ठिकाण आहे. आता श्रद्धेचा संबंध येतो धर्माशी, धर्म श्रद्धा ह्या अशा गोष्टी येतात. मग आता धर्माच्या संदर्भात काय, तर धर्म म्हणतो की बाबा प्रत्येकाला अधिकार आहे, सर्व धर्म समभाव आहे, तुमचा धर्म तुम्ही पाळा, याच्याबद्दल वाद नाही, कुणी इंटरफिअर करू नये, हेही असं म्हटलं जाते. पण मग अडचण कुठे निर्माण होते, आता जसं जसं प्रगती होत आली, विज्ञानाची प्रगती झाली, आपल्याला अनेक शोध लागलेले आपल्याला माहिती आहेत, आणि मग त्यामुळे मग इतिहासाचं संशोधन सुद्धा झालं, मग माणूस विचार करायला लागला, प्रश्न विचारायला लागला. पृथ्वी पूर्वी जसं पृथ्वी शेषनागाच्या फण्यावरती उभी आहे अशा प्रकारचं पुराणामधून भाकड कथा सांगितली जायची, आता ते सगळं लोकांच्या लक्षात आलं की हे बोगस आहे, त्याच्यामुळे मग आता प्रश्न निर्माण होतात ना, प्रश्न निर्माण झाले की त्याची उत्तरं शोधावी लागतील आपल्याला. आणि त्यामुळे धर्माच्या संदर्भात जर विचार, म्हणजे खरं म्हणजे आता मग काय, श्रद्धा वैयक्तिक प्रश्न आहे, हा ज्याचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तो तुमच्या घरापर्यंत असला पाहिजे, तुमच्या तुमच्यापर्यंत मर्यादित असला पाहिजे. तुम्ही आपली श्रद्धा इतरावर लादू शकत नाही. म्हणजे मला जर एखाद्याची पूजा करायची असेल तर ओके, नसेल करायची तर ओके, पण तुम्ही माझ्यासारखी पूजा केली पाहिजे, कारण मी ज्याची पूजा करतो तो देव महान आहे किंवा काय, असं कुणाला म्हणता येत नाही, असं काही कायद्याप्रमाणे लादता येत नाही, हे चुकत आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरातही श्रद्धा पाळताना ती अशाच मर्यादेपर्यंत पाळली पाहिजे की त्याचा इतरांना त्रास होणार नाही. जसं समजा मला एखादं गाणं ऐकायचं आहे, त्याच्यामुळे ऐकायचं आहे, मला तो अधिकार आहे कुणाचं गाणं ऐकायचं, पण मी जोर जोरात जर आवाज लावून जर गाणं ते ऐकायचं ठरवलं तर इतरांना त्रास होईल ना, तर ते करण्याचा मला अधिकार नाही. त्याच्यामुळे पुढे जेव्हा आपण जातो, मग माझा धर्म, मग धर्माच्या बाबतीत मग कसं करायचं, तर माझा धर्म, आम्ही लोकजागरची भूमिका अशी आहे की आपण सगळ्यांनी त्याच्यावर विचार करावा, किंवा संतांनी ते सांगितलं की माझा धर्म माझ्या घरात माझ्या मनात, धर्म आपला आपल्याजवळ ठेवा, घरामध्ये ठेवा, आपल्या मनामध्ये ठेवा, सार्वजनिक प्रदर्शन करता कामा नये, रस्त्यावरून वराती काढता कामा नये, कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही, मी तर म्हणतो की कोणत्याही धर्माच्या कोणत्याही महापुरुषांच्या लग्नाच्या वराती ह्या रस्त्यावरून काढू नका, ते ट्रॅफिक जाम करू नका, फटाके फोडू नका, सगळे लोकांना त्रास देऊ नका, मिरवणुका नका, सार्वजनिक कार्यक्रम जे आहेत ते हॉलमध्ये घ्या, बंद हॉलमध्ये घ्या, त्याचा आवाज बाहेर येणार नाही या पद्धतीनं घ्या, रस्त्यावरून मिरवणुकांना परवानगी नको. मग माझा धर्म माझ्या मनात माझ्या घरात अशी जर आपण भूमिका घेतली तर मग हे प्रश्न सुटून जातात ना. पण शाळा आहे त्या ठिकाणी शिक्षकांनी विचार, वैज्ञानिक विचार केला पाहिजे. पण मग आता बरं, दुसरी गोष्ट, जे लोक हे जे वाद निर्माण करतात की नाही, विज्ञानामध्ये चिकित्सा झालीच पाहिजे, बरं, विज्ञानाची हे जे वाद निर्माण करणारे लोक आहेत की नाही, हे विज्ञानाचा उपयोग करून घेतात, म्हणजे सगळा उपयोग विज्ञान, मोबाईल या लोकांनी वापरले, ते कुठून आले, ते तर देवीनं नाही दिले, कोणत्या देवानं नाही दिले, हे संशोधन काही पुराणातून नाही झालं, मोबाईल बाहेरचे, फॅन बाहेरचा, एसी बाहेरचा, फ्रीज बाहेरचा, सगळं गाड्या बाहेरचे, बरं, मंगलाष्टक सुद्धा अलीकडे त्या टेप रेकॉर्डरवर लावले जातात, कधी कधी मोबाईलवरून लावले जातात, नसतो पंडित,
मग विज्ञानाचा उपयोग घ्यायचा, विज्ञानाचे फायदे घ्यायचे आणि विज्ञानालाच विरोध करायचा. आणि मग देवीच्या संदर्भात जर असेल, कोणती असेल, धर्म कोणताही असो, त्या त्या तुम्हाला जर ती सांभाळायची तर मग त्यातलंच वापरा ना. पण ते नाही करत, एकीकडे विज्ञानाचा फायदा घ्यायचा आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं. बरं, जे हे लोक असे अंधश्रद्धेला खतपाणी घालतात, देवीदेवी करतात, त्या लोकांची मुलं मात्र विदेशात शिकायला जातात. कारण बाबा का असं तुम्हाला जर आहे तर मग तुम्ही इथे संशोधन करा ना. आपल्याकडे देव आहेत एवढे, मी कोणत्याही देवाचा अपमान करण्याचं कारण नाही आहे. श्रद्धा ज्याच्या त्याच्या आहेत. मी मात्र मूर्तीपूजक नाही, मी मूर्तीपूजक नाही. मी तुम्हाला सांगतो, मी हिंदू धर्मात जरी पैदा झालेलो असलो तरी मी मूर्तीपूजक नाही. मी तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी सांगितलेला समतावादी हिंदू धर्म मानतो. मी समतावादी हिंदू आहे, मी वैदिक हिंदू नाही, किंवा मी पुराण मतवादी किंवा विषमतावादी हिंदू नाही. मी समतावादी विवेकवादी हिंदू आहे. आणि त्याच्यामुळे मग आता गंमत अशी आहे की ही जी यांची पोरं आहेत ही विदेशात जातात संशोधन का नाही करत. देव जर आपल्याकडे एवढे आहेतच ना, आहेत ना, मग आपल्याकडून संशोधन होऊन ते विदेशातल्या लोकांनी स्वीकारायला पाहिजे होतं ना. गाड्या आपल्या पाहिजे होत्या, विमानं आपली पाहिजे होती, मोबाईल आपण शोधायला काय काय पाहिजे होते, इंटरनेट आपण शोधायला काय पाहिजे होतं, कॉम्प्युटर आपण शोधायला पाहिजे होते, औषध पण आपण सगळं तिकडून. बरं, मेडिसिन सुद्धा आपलं आयुर्वेद ही आपली ओरिजिनल जुनी जुनी पॅथी आहे. त्या पॅथीचे सुद्धा चांगले गुण आहेत आणि तिच्या भरोश्यावरती हजारो वर्ष आपल्या देशाला जिवंत ठेवलंय, खरं आहे. पण आज हे जे देव देव करणारे लोक आहे हे स्वतः जर बिमार पडले तर कुठे जातात? किती लोक आयुर्वेदाकडे जात असतील? 5% जातात की नाही, मोठी शंका आहे. बघा तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचे दवाखाने बघा. पहिली ऍडमिशन घ्यायची असेल तर पहिला प्रिफरन्स कुणाला असतो याच लोकांच्या पोरांचा? MBBSला. होमिओपॅथी किंवा आयुर्वेदाकडे जात आहे. आयुर्वेद तर देशी पॅथी आहे ना, ऋषी मुनींची पॅथी आहे ना. मग करणतीचा विकास, करणतीचं संशोधन, कुठे गेले तुमचे पोरं? कुठे हे विद्वान आहेत ना? सगळे मेरिटचे सगळे विदेशात कशाला जातात? तुम्ही का जातो? बरं, शिकायला सुद्धा कशाला जातात? सेवा करायलाही कशाला जातात? इथली सेवा करा ना, शिकायलाही जाता. कारण मग आपल्या इथे ज्ञान पुरेसं नाही का? मग आपली देवी कमी पडते का? ह्याचा विचार आपल्याला करावा लागेल ना. आंधळेपणानं काहीतरी आपण करायचं ना समाजाला, मूर्ख बनवत राहायचं ना समाजाला, आणि तुमचे पोरं विदेशात जाते. हे जे आहे ना, हा दुटप्पीपणा जो आहे हा सगळा दूर केला पाहिजे. पण या सगळ्याच्या आणि या लोकांच्या पासून सावध राहिलं पाहिजे. मग आता याच्यात काय होते असं बोलता बोलता काही काही संघटनांना तेच पाहिजे आहे की तुमच्यामध्ये झगडे लावायचे, भांडणं लावायचे. याच्यामध्ये एक गोष्ट मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. पुरोगामी मंडळी देवावरती किंवा याच्यावर टीका करत असताना बॅलन्स बरेचदा जातो, तो आपण सांभाळायला पाहिजे. श्रद्धेच्या बद्दल विरोध करू नका, त्यांना करू द्या. पण तो बाहेर येता कामा नाही श्रद्धा तुमच्या, इतरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं करा. दुसरी एक माझी विनंती आहे की पुरोगामी चळवळीतले जे लोक समजा हिंदू धर्मामधल्या प्रतीकांच्या बद्दल आपण बोलतो, मी बोलतो, मी अंधश्रद्धेच्या विरोधात माझ्या अनेक कविता आहेत आणि अनेक वर्षापासून बोलतो मी. पण ज्या लोकांनी समजा हिंदू धर्म सोडला असेल, म्हणजे प्रामुख्याने बौद्ध धर्म स्वीकारलेल्या मित्रांना माझी विनंती आहे की हिंदू मित्रांच्या बाबतीमध्ये उगीच तुम्ही आपण हे चिथावणी देईल अशा भानगडीत तुम्ही पडू नका. तुम्ही त्याबद्दल उगीच चिकित्सा तुम्ही तुमच्यातलं बघा ना. कारण कसं आहे की घाण प्रत्येक समाजामध्ये आहे आणि प्रत्येक समाजामध्ये चांगली माणसं असतात, वाईटही माणसं असतात. एका जातीनं काही ठेका घेतलेला आहे असं समजू नका की आम्ही या जातीमधले आहोत म्हणून आम्ही शहाणे आहोत आणि त्या जातीमधले लोक आहेत म्हणून ते मूर्ख आहेत किंवा ते सगळे शहाणे ना आम्ही मूर्ख, असं काहीही नसते. प्रत्येक जातीमध्ये मूर्ख, शहाणे, विकृत आणि सुसंस्कृत असे लोक असतात. त्यामुळे मला कसं वाटतं की जे तुम्ही धर्म सोडून गेले ना, मग जाऊ द्या, तुमचं तुमचंच बघा. हा शाळेचा प्रश्न आहे, तो चर्चेचा वेगळा मुद्दा आहे सार्वजनिक ठिकाणचा. पण बाकी तुम्ही देवदेवतांच्या बद्दल कशाला बोलता? ते ज्यांना अंधश्रद्धेच्या त्या धर्मातली ते करतील ना दूर. त्याच्यामुळे त्यांनी ते टाळलं पाहिजे असं मला वाटते, त्यांनी ते टाळलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मग कारण असं, बरं आता श्रद्धा कशी येते? आता गंमत आहे पहा, कसं देवीच्या समजा पूजा करायची असेल तर जोडे घालून करू नये असं आपल्याला वाटते. मग अलीकडे तर कसं झालं, पुतळ्याला हार घालायचा असेल तरी जोडा घालून गेलं तरी मग काही लोक ऑब्जेक्शन घेतात, अरे पुतळ्याला हार घालणं अपमान झाला. मग तिरंगा झेंडा फडकवायचा असेल तिथेच बूट घातला, अपमान झाला. पंडित जवाहरलाल नेहरू वगैरे बूट घालून तिथे हे करायचे, तो ते कसे म्हणजे भावना कशाही आपल्या दुखावतात. इकडे शेतकरी मरतात, आत्महत्या करतात, त्याच्यामुळे भावना नाही दुखावत. गायीला काही त्रास झाला की भावना दुखावतात. तिथे आमच्या आया बहिणी जळून मरतात, पेटवून घेतात, हुंड्यापायी शोषण झळापायी पेटवून घेतात, बलात्कार होतात, तिथे आमच्या कुणाच्या भावना नाही दुखावत. हे जाती पातीच्या नावावरती ह्या ज्या भानगडी आहेत त्याच्यामुळे मला कसं वाटते की सरस्वती देवी असो किंवा सावित्रीबाई फुले असो, ज्यांना जे घ्यायचं त्यांनी घेऊ द्यावं. सार्वजनिक ठिकाणी मात्र कुठलेही धार्मिक कार्यक्रम करता कामा नये. शाळांमध्ये धार्मिक कार्यक्रम करता कामा नये. शाळांमध्ये धार्मिक पूजा, धार्मिक प्रतीकं जी आहेत ती बाजूला केली पाहिजे असं आमचं मत आहे. लोकजागरची स्पष्ट भूमिका आहे की सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही धार्मिक प्रतिमांची किंवा प्रतीकांची पूजा विजा करता कामा नये.
ती आपापल्या घरामध्ये करा, आपापला धर्म आपल्या घरात ठेवा, आपापल्या श्रद्धा आपल्या घरामध्ये ठेवा, आणि हे जर केलं मला वाटते तर हे संघर्षाचे प्रसंग असे येणार नाही. पण बऱ्याच लोकांना कसं आहे की मुद्दाम त्यांना ते संघर्ष पेटवायचा असतो, काहीतरी घुसपट काढायचं असते, त्यांचा शारदेवरतीही विश्वास नाही. मी तुम्हाला सांगतो, शारदेव